विजय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 25 कर्तृत्ववान महिलांचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार। नंदुरबार येथे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 7 मार्च रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहात जिल्ह्यातील 25 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्य महिला आयोग मान्यता व महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत जिल्हा महिला समुपदेशन केंद्रातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित या होत्या। तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावलकुमार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सीमा खत्री यांनी मार्गदर्शन केले। आपल्या कामातून स्वतःची प्रगती करून महिलांना मदत करणाऱ्या 25 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला। कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट राहुल जगताप, नंदुरबार जिल्हा समन्वयक महाराष्ट्र राज्य महिला आयोग, समुपदेशक गीता प्रताप पाडवी, ममता ठाकरे, योगिता ठाकरे, बिपिन मोरे यांनी परिश्रम घेतले। यावेळी कार्यक्रमास उपस्थित त्यांना कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी मार्गदर्शन केले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार राहुल जगताप यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सर जेव्हा वाचत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहे आणि आपलं काम चांगलंय त्याच्यासाठी या ठिकाणी आपला सत्कार करण्यात आला आहे। पण मला एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायची की आपला या ठिकाणी सत्कार झालाय म्हणून आपण मॉडेल आहे आपल्या फील्डमध्ये, आपण इन्स्पिरेशन आहे। आपल्याला बघून दोन किंवा जास्त लोकांना इन्स्पिरेशन व्हायला पाहिजे असं काम आपलं या ठिकाणी आपण दाखवत आहे त्याच्यासाठी आपला सत्कार या ठिकाणी होतोय। आपण जेव्हा काम करत असतो फील्डवरती तेव्हा खूप अडचणी आपल्याला येत असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अडचणी येतात। प्रामुख्याने जर आपण ग्रामपंचायत पासून सुरुवात केली तर ग्रामसेविकेपासून त्याच्यानंतर या ठिकाणी जे समाज सेवक म्हणून काम करतात, समाजात चांगलं काम करतात, त्यांना सुद्धा खूप अडचणी राहतात। त्याच्यानंतर या ठिकाणी जे शिक्षिका आहे त्यांना अडचणी येतात, पोलीस विभागाला सुद्धा या ठिकाणी अडचणी राहतात। तर प्रत्येक ठिकाणी आपण अडचणीमध्ये काम करत असतो, पुष्कळ अडचणी या ठिकाणी येतात। कधी कधी आपल्याला सपोर्ट भेटतो घरच्यांचा, कधी कधी घरचे सांगतात काय रिकामे काम करत बसले असं सुद्धा बोलतात। पण कसे आपलं काम या ठिकाणी चांगलं राहिलं तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी आपल्या फ्युचरच्या दृष्टीने आपल्याला मदत होते। जसं या ठिकाणी मला बचत गटच्या महिला आहेत तुम्हाला सांगायचंय की आपण जो व्यवसाय करतोय, आपण अगोदर पापड वगैरे बनवायचे तर आपण पापड जसं बनवायचे तसं आपण घरी आपलं 10 महिला सोबत यायचा, पापड लाटायचो आणि ते मार्केटमध्ये विकायचे। आता त्याला सुद्धा मशीन भेटतात, मशीन मध्ये पीठ टाकलं, पाणी टाकलं तर पीठ मळलं जातं, पापड ऑटोमॅटिक बनतात, आपल्याला फक्त पॅकिंग करून विकायचं राहतं। तसंच वेगवेगळे जे उद्योग आहे तसं आपण जर छोटी सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला एक्सपांड केलं तर आपल्याला फ्युचर त्याचं चांगलं आहे। 2 पैसे या ठिकाणी आपल्याला भेटले तर आपण निश्चितच समाजात एक चांगलं स्थान मॉडेल म्हणून आपण त्या ठिकाणी काम करू शकतो। कसं आहे की महिलांची एक सवय राहते, त्यांच्याकडे 2 पैसे पण राहिले तर आपण सांभाळून ठेवतो आणि तो सांभाळून ठेवल्यानंतर जेव्हा आपल्याला गरज पडते मग ते मुलांची फीस असू द्या किंवा मुलांचं शिक्षण असू द्या
किंवा आरोग्याच्या दृष्टीने असू द्या, तेव्हा आपण ते पैसे आहे ते चांगल्या कामासाठी उपयोग करतो। तर त्याच्यासाठी मी एक विनंती गावित साहेब, आम्ही तिघ जण मिळून विचार करतो की महिला जर एम्पावर झाल्या, सशक्त झाल्या, तर त्यांना फ्युचरच्या दृष्टीने ते स्वतःच्या पायावर उभे राहिला तर ते कुटुंब आहे ते कुटुंब सुसंस्कृत कुटुंब ते या ठिकाणी बनवू शकतात। आपल्या जिल्ह्यामध्ये जे जे काही अडचणी आहेत त्याच्या प्रामुख्याने आपल्या इथे बाल विवाह आहे त्याची खूप मोठे प्रमाणामध्ये आता होत आहे, तर आपल्या सगळ्यांनाच मिळून ते कुठेतरी आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे। खेडोपाडी जाऊन आपण त्या ठिकाणी काउन्सिलिंग केलं, आपण त्यांना थांबवलं किंवा गुन्हे दाखल केले संबंधित जे कोणी बालविवाह करत असणार किंवा त्यांना प्रोत्साहित करत असणार, तर हे कुठेतरी त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं। त्याच्यानंतर हिनाताई आहे त्या महिला सशक्तीकरण कमिटीच्या चेअरमन आहे आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी हिनाताई जेव्हा बघतात त्यांचा आढावा घेतात तर दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा फार चांगलं काम या ठिकाणी करत आहे। आणि मला आणि हिनाताईला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बाहेरचे लोक बघायला यायला पाहिजे की याचं काम आहे ते खूप चांगलं आहे। तर त्याच्यासाठी आपण जर सगळ्यांनी मिळून जर आपण हे जे मोठे मोठे विषय आहेत याच्यावरती जर आपण एकजुटीने काम केलं तर हे विषय आहे हे बऱ्यापैकी कमी होऊ शकतात किंवा नष्ट सुद्धा होऊ शकतात। या ठिकाणी केंद्राची जी योजना आहे त्याच्यावर आपण कुपोषणासाठी आपण ट्रॅकर यूज करत आहे, पोषण ट्रॅकर म्हणून जे केंद्रामधून आपल्या सगळ्या जिल्हा परिषदेला आलेले ते आपण प्रभावीपणे या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करत आहोत। म्हणजे आपल्या इथे जे मुलं अंगणवाडीमध्ये येतात त्या मुलांना या ठिकाणी आपण अंगणवाडीत पोषण या ठिकाणी देतो, पण जेव्हा त्याच्या आई वडील आहेत ते कामासाठी दुसरीकडे दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जातात तेव्हा त्यांची मुलं आहेत ते मुलांवरती लक्ष देणार कोणी राहत नाही आणि कुपोषण आहे त्याचं प्रमाण ते मोठ्या प्रमाणात वाढतं, ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे। म्हणून हिना त्यांच्या मदतीने मी जे जे आजूबाजूचे जिल्हे आहेत जिथे प्रामुख्याने आपल्या इथून लोक जातात तर त्या जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांच्याशी संवाद साधून आपले मुलं तिथे गेल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने पोषण भेटेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही पण थोडंफार यश आम्हाला त्या गोष्टीमध्ये भेटलेलं आहे। या ठिकाणी जे शिक्षिका आहे ते शिक्षिका आहे किंवा ग्रामसेविका आहे तर त्यांना मला एक गोष्ट सांगायची की जे दुर्गम भागामध्ये काम करतात तुम्हाला रस्त्याची अडचण आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही रोज त्या ठिकाणी जाऊ नाही शकत किंवा दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये जातात, ही गोष्ट माझ्या निदर्शनास आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी तुमची सुद्धा अडचण आहे की रस्ते खराब आहे तुमचे लहान लहान मुलं राहतात म्हणून तुम्ही रोज त्या ठिकाणी जाऊ नाही शकत। त्याच्यासाठी मी गावित साहेबांना साधून जे पण कच्चे रस्ते जिथे फॉरेस्टचे रस्ते जिथे अद्याप रस्ते नाही आहे अशा ठिकाणचा मी सर्वे केला, साधारण 2000 रस्त्यांचा सर्वे हा आदिवासी विकास विभागाला मी पाठवलाय आणि गावित साहेबांच्या मदतीने कामावर जायला अडचण नको यायला त्याच्यासाठी आम्ही या पद्धतीने करत आहोत। मी जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाल्यानंतर जेव्हा आढावा घेत होती तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे शाळा आहे अंगणवाडी आहे त्याच्या इमारती नाहीये, कुठे खराब आहे कुठे खूप खराब अवस्थेमध्ये आहे अशा जी इमारती आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी सर्वे करतोय। सर्वे झाल्यानंतर त्या इमारतीसाठी सुद्धा गावित साहेब आहेत त्यांच्याकडून आपण निधी घेतोय, साधारण 8 कोटींचा निधी शाळेसाठी आलेला आहे, त्याच्यात जेवढे पण शाळा आहे जिथे बिल्डिंग नाहीये तर तिथे आपण सगळीकडे आपण शाळा या ठिकाणी करत आहे, त्याचे 8 कोटी रुपये मंजूर होऊन आले त्यांचं काम आता चालू आहे। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून मला जी जी गोष्ट माझ्या निदर्शनास आली आहे ते मी
करते पण आपल्याला जर असं वाटलं की मॅडमांचा निदर्शनास एखादी गोष्ट आपण आणून द्यायला पाहिजे तर आपण निश्चितच कधीही माझ्या ऑफिसला येऊन या ठिकाणी सांगू शकतात, निवेदन सुद्धा देऊ शकतात. मी आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी माझ्याकडून जे जे काही शक्य आहे ते मी नक्कीच या ठिकाणी करेल एवढी ग्वाही देते. We'll be right back.